नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता आज एका नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे महसूल विभागाचं महा राजस्व अभियान महसूल विभागाने अत्यंत महत्वाकांक्षी असा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि जी सर्व प्रलंबित कामं पडलेली असतात महसूल विभागाकडे प्रचंड कामं असतात निर्णय विभागाची कामं असतात निर्णायक कायद्यातली कामं असतात योजनांची कामं असतात निवडणुकीची कामं असतात नैसर्गिक आपत्तीची कामं असतात अशा कामांमध्ये अनेकदा जे मूळ काम आहे ते म्हणजे जमिनीच्या हक्कांच्या नोंदी घेणं त्या हक्कांचे वाद जे असतील तर ते वाद आडजुडिकेट करणं त्या वादांवरती निर्णय देणं असे बरेच कामं प्रलंबित राहतात ती प्रलंबित कामं निर्गत करण्यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाचा उद्देश आहे अधिक लोकाभिमुख काम करणं अधिक कार्यक्षमतेनं काम करणं अधिक गतिमानतेनं प्रलंबित काम निर्गत करणं किंवा वादांचं निराकरण करणं आणि अधिक पारदर्शकपणे ही सर्व कामं करणं तसं तर तो दरवर्षी एक दोन तीन महिन्याचा कालावधी निश्चितपणे ठरवला जातो महाराजस्व अभियान कधी कधी राजस्व अभियान असे शब्द त्यासाठी वापरले जातात यावर्षी जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्याचा कालावधी यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी आहे या चॅनलच्या वाचकांसाठी व्हिव्हरसाठी जनतेसाठी आणि ज्यांची ज्यांची कामं म्हणून महसूलमध्ये प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष ती काढून घेण्यासाठी आता याच्यासाठी शासनानं घेतलेला निर्णय आहे तो एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाच्या रूपानं प्रसारित करण्यात आला तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे ज्यांना कुणाला तिथे मिळाला नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मेंबर ओनली डाउनलोडची लिंक असते त्या डाउनलोडच्या लिंकला क्लिक करून ॲक्सेस मागितलं तर आपल्याला मिळेल किंवा जे पहिला कॉमेंट असतो त्या कॉमेंटमध्ये दे देखील आपण लिंक देतो डाउनलोडसाठी त्या ठिकाणी देखील ती आपल्याला उपलब्ध होईल तो, उपलब तो जे आर घ्यावा आपल्या मोबाईलमध्ये ठेवावा ज्यांना शक्य असेल त्याने आपल्या प्रिंट करून आपल्या बॅगमध्ये ठेवावा जेव्हा जेव्हा आपण महसूल विभागात जातो आणि आपलं एखादं काम प्रलंबित असतं मग ते वारसाची नोंद असेल सांगितलेली नोंद असेल कुळकाजाचा सेरा कमी करायचा असेल कलम त्रेचाळीस चलन करून पैसे भरायचे असतील ही सगळी कामं आता अर्ज दिल्यानंतर काही दिवसात झाली पाहिजेत असं अपेक्षित आहे त्याला गतिमान म्हणतात त्याला लोकाभिमुख म्हणतात त्यालाच कार्यक्षम म्हणतात आणि तेच समोरासमोर करणं याला पारदर्शक असं म्हणतात यामध्ये कोणती कामं करणार आहेत यासाठी लोकाभिमुख घटक म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढील महा अभियान अंतर्गत पुढील लोक लोकाभिमुख घटक जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर गाव पातळीपर्यंत म्हणजे तलाठी यांचे पर्यंत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांच्या पर्यंत जी कामं आहेत ती सगळी कामं या मोहीम कार्यक्रमामध्ये महाराजस्वाभियानाच्या कार्यक्रमामध्ये केली जातील आणि त्याचं रिपोर्टिंग शासनाला दर महिन्याला विशिष्ट प्रपत्रामध्ये केलं जाईल आपल्याला दोन्ही पाहता येईल काम झालं की नाही हे पाहता येईल आणि तुमच्या काम झाल्यानंतर ते प्रगती अहवालात नोंदलं गेलं की नाही हे देखील आपल्याला पाहता येईल पहिलं काम आहे एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे आणि त्याकरता मंडळ मुख्यालय फेरफार अदालत घेणे म्हणजे आता पहा कोणताही फेरफार एक महिन्यापेक्षा जास्त खरं तर तो पंधरा दिवसात आक्षेप नाही आले तर मंजूर करायचा असतो कोणताही फेरफार हा पंधरा दिवसात आक्षेप नाही आले तर मंजूर करायचा असतो आणि ज्याच्यामध्ये आक्षेप असेल तो एक वर्षाच्या आत निकाली काढायचा असतो इतकं सिंपल आहे जे साधे फेरफार आहेत ज्याच्यामध्ये आक्षेप नाही आहेत एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे आता खरं तर संगणकाच्या काळात शिल्लक राहायला नकोत आणि समजा शिल्लक राहिले असतील निर्णया कारणांसाठी त्यासाठी फेरफार अदालत जसे लोक न्यायालय घेतात तसे मंडळ मुख्यालयामध्ये ज्याला सर्कल ऑफिस असेल त्या सर्कल हेडक्वॉर्टरला फेरफार अदालत घेऊन त्या शेतकऱ्यांना समोर बोलून संबंधित तलाटांना समोर बोलून आक्षेप घेणारे असतील त्यांना समोर बोलून चौकशी करावी स्थानिक आवश्यक असेल त्या ठिकाणी फेरी घेऊन किंवा स्थळ निरीक्षण करून चौकशी करून ते करावेत आणि महिन्याभरात म्हणजे जानेवारीत केलेल्याचा प्रगती अहवाल प्रपत्र एक मध्ये पाठवा फेब्रुवारीत केलेल्याचा प्रपत्र अ मध्ये पाठवावं आणि मार्चमध्ये असे तीन अहवाल जर कुणालाही तपासायचे असेल तर कधीही जाऊन आपण मागावं आर टी मध्ये मागावं की हे प्रपत्र दाखवा माझा याच्यात आला की नाही अहवाल आणि ते आपल्याला तपासता येईल ह्या तीन महिन्यात काम होतंय की नाही त्यानंतर आहे भूसंपादन कारण कायद्याचा हेतू पारदर्शकता आहे यात कुठेही काही गोपनीय लपवण्यासारखं नाहीये हा खुला कार्यक्रम आहे भूसंपादन केलेल्या व कृषी परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे आता हे दोन विभागाशी निगडीत आहे भूसंपादन महसूल विभाग करतो आणि भूसंपादन झाल्यानंतर त्या रेकॉर्डप्रमाणे मोजणी करणं त्याचा आकार कमी करणं एका बाजूचं क्षेत्र कमी करणं शेतीतलं क्षेत्र कमी करणं आणि बिगर शेतीत क्षेत्र वाढवणं असं जे आहे हे काम करणं दोन्हीकडे त्याचे रिपोर्ट तयार होतील प्रगती अहवाल क्रमांक अ दोन एक ते अ दोन दोन असे दोन अहवाल आहेत त्याचे दोन्ही प्रपत्र खालच्या बाजूला आहेत आपल्याला त्या जी मध्ये दिसतील तेही आपण पहा महाराष्ट्र जमीन मैतूल महसूल संहिता कलम बेचाळीस ब क आणि ड ज्याला आपण म्हणतो की येण्याच्या परवानगीची गरज नाही खरं आहे आता येण्याच्या परवानगीची गरज नाही जे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन मध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयलसाठी क्षेत्र ठरवून दिलेले आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये ज्याची जमीन असेल त्यासाठी ती डिम्ड येणे झालेली असते फक्त त्यासाठी आकार बदलण्याचं जे काम आहे ते महसूल विभागाला करावं लागतं बाकी काही पाहायचं नाही फक्त आकार बदलणे त्यासाठी चलन भरायला देतात चलन दिलं की सनत दिली जाते आता यासाठी दर महिन्याला प्रगती अहवाल तीन नमुन्यामध्ये पाठवायचा आहे बेचाळीसचा एका नमुन्यात बेचाळीस ब चा एका नमुन्यात बेचाळीस कड ड चा नमुन्यात हे तीनचा एक ते तीनचा तीन असे तीन, अहवाल दर महिन्याला पाठवायचे आहेत तेव्हा यापूर्वीचे आपले प्रलंबित असतील तरी आपण ते तपासून घ्या म्हणजे पहिल्या अहवालात आपल्याला ते दिसतील गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले रस्ते पानंद रस्ते पानधन रस्ते शेतरस्ते शिवार रस्ते शेतावर जाण्याचे मोगळे मोकळे मार्क हे खुले करण्यासाठी महार एकतर मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे किंवा मग नवीन रस्ता द्यायचा असेल तर कलम एकशे त्रेचाळीस आहे आता असे वाद जनरली दोन्ही पक्षकारांचं दोन्ही बाजूंचं किंवा त्यामध्ये जितक्या बाजू असतील त्या बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निर्णय घेतला जातो त्याच्यावरती अपिलं होत असतात पण हे आणखी थोडंसं मोहीम पातळीवर करण्यासाठी या तीन महिन्यात जास्तीचं काम करण्यात येईल त्याच्यातले कोणाचे प्रकरण प्रलंबित असतील तर ते देखील आहे त्यासाठी एक प्रपत्र आहे दर महिन्याला हे प्रपत्र शासनाला पाठवावं लागेल आणि ते आपल्याला खुलेपणाने देखील पाहता येईल प्रपत्र चार एक ते अ चार दोन असे दोन प्रपत्र आहेत एक मामलदार कोर्ट ऍक्टचं एक एकशे त्रेचाळीस कलमाच गाव तिथे स्मशानभूमी दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आहे प्रत्येक गावाला स्मशानभूमी असावी अशी अपेक्षा असते नसेल तर सरकारी जमीन उपलब्ध आहे का शोधून घ्यायची असते सरकारी जमीन नसेल तर मग खाजगी जमीन संपादन करून असे स्मशानभूमी करायची असते यासाठी केलेल्या कामाचा अहवाल देखील प्रपत्र अ पाच मध्ये पाठवायचा असतो आपल्याला माहिती आहे की जसा माहितीचा अधिकार आला तसाच आणखी एक कायदा आला दोन हजार पंधरामध्ये त्याचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा त्याच्यामध्ये महसूल विभागाच्या सोळा सेवा आहेत त्या सोळा सेवा कोणत्या किती दिवसामध्ये कोण देईल हे स्पष्ट केलेलं आहे त्याच्या संदर्भातले जे अहवाल आहेत ते प्रपत्र सहा अप्रमाणे त्याचा प्रगती अहवालदर महिन्याला पाठविला जाणार निस्तारपत्रक आणि वाजिबूल अर्ज ज्याच्यामध्ये निरनिराळे लोकांचे जे वहिवटीचे हक्क असतात खुल्या जागेचे हक्क असतात जाण्याच्या रस्त्याचे हक्क असतात हे सगळं जे लिहिलेलं असतं काही हक्क निस्तारपत्रकामध्ये म्हणजे सार्वजनिक हक्क निस्तारपत्रकामध्ये काही खाजगी हक्क असतील खाजगी जमिनीतले ते मध्ये यासाठीचे जे काही प्रपत्र आहे ते प्रपत्र अ सात आहे एकतीस डिसेंबर तेवीसपर्यंतची मोजणी प्रकरणे म्हणजे हे आता मोजणी विभागाचं आहे ज्याला आपण भूमी अभिलेख म्हणतो प्रकरणे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत निकाली काढायचे आहेत म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत जितक्या लोकांनी अर्ज केलेले आहेत दोन हजार तेवीसपर्यंत त्याची सर्व मोजणीची प्रकरणं एकतीस मार्च दोन हजार तेवीस म्हणजे पुढच्या तीन महिन्यामध्ये काढले पाहिजेत त्याचा अहवाल शासनाला प्रपत्र अ आठमध्ये पाठवला पाहिजे तेव्हा ही जी आहे गो बाबी त्या सगळ्या आपणही पाहिल्या पाहिजेत आणि नागरिकांनी देखील गेल्यानंतर आता अधिकाऱ्यांना हे सगळं विचारलं पाहिजे आणि आपल्याला हे माहिती आहे शासनाचा असा जी आर आहे शासनाने असा कार्यक्रम केलेला आहे आणि आपल्याला हा कार्यक्रम केला पाहिजे आणि आपण करत नसाल तर मग आम्ही त्याची तक्रार करू असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी आता ई सगळ्यांना आता मोबाईलवरून आपली आपली ई पीक पाहणी करता येते त्याच्या संदर्भातलं प्रपत्र नऊ एक आहे उपविभागीय अधिकारी यांनी करायचे घोषणापत्र म्हणजे निर्णय जे काही अहवाल आहेत ह्या संगणकीकरणाच्या संदर्भातले विशेषत सातबारा जो आहे लिखित स्वरूपाचा ज्याला आपण मॅन्युअल म्हणतो तसाच सातबारा संगणकीकृत असला पाहिजे हे सगळं तपासण्याचं काम तलाठ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंतची यंत्रणा करण्यात येते पण विशेष विभाग जबाबदारी आता उपविभागीय या अधिकारी यांच्यावरती घोषणापत्र म्हणजे त्याने द्यायचं डिक्लेरेशन आहे लोक जे नेहमी सारखं म्हणतात की माझा सातबारा म्हणजे लिखित सातबारा वेगळा होता आणि आता हे वेगळंच आलेलं आहे तर ते दुरुस्त करण्याचं जे काम आहे त्याच्या संदर्भात हे प्रपत्र अ नऊ दोन आहे ई चावडी प्रणालीची अंमलबजावणी आहे आता ई चावडी ही सुंदर सुविधा झालेली आहे त्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्याचं निवारण करणं आणि ते गतिमानतेनं करणं याचा प्रगती अहवाल आहे अ नऊ तीन आणि नऊ चारमध्ये त्यानंतर भूसंपादन अधिनियम जो होता पूर्वीचा अठराशे चौऱ्याण्णवचा खाजगी कंपन्यांना ज्या काही जमिनी संपादन करून दिल्या असतील किंवा औद्योगिक प्रकल्पासाठी दिल्या असतील त्याचं जर काही अधिमूल्य प्रीमियम वसुलीबाबतची प्रक प्रकरण प्रलंबित असतील हे फार लोक म्हणजे लोकांशी संबंधित असणार नाही पण हा एक लोकाभिमुख घटक म्हणून याच्यामध्ये टाकलेला आहे त्याचं प्रपत्र दहा अ आणि दहा अ चा एक आणि एक दोन असे या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर आहे दोन हजार सोळापासून पासून इज ऑफ डुईंग बिझनेस यू डी म्हणतात त्या अनुषंगाने निर्गमित केलेले जे काही विविध शासन निर्णय आहेत त्याच्या फलश्रुतीचा आढावा प्रगती अहवाल आहे प्रपत्र अ अकरा बरेच निर्णय दोन हजार चौदा दोन हजार सोळापासनं घेण्यात आले आणि त्यामध्ये हळूहळू सुलभता आणण्याचा प्रयत्न झाला त्याच्या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली त्याच्या संदर्भातला अहवाल आहे परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा आणि निर्गतीबाबतची कार्यपद्धती याच्या संदर्भात तालुका आणि जिल्ह्यात काय चालू आहे याविषयीची आहेत अर्थात ते प्रत्येक तालुक्यात असेलच असं नाही परराज्यातील वाळू कदाचित त्या त्या आ, रा राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा सीमेला असणाऱ्या जिल्ह्या आणि तालुक्यामध्येच ते असेल गौण खनिजाची ऑनलाईन प्रणाली आणली त्याच्या संदर्भातली माहिती नंतर दोन हजार सोळाचा जो महाराष्ट्र अधिनियम एक आहे त्याच्यात कुळ कायदा कलम त्रेसष्टमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि पर्यटन आणि टाउनशिप पर्यटन आणि इतर निर्णया उद्योगांना शेतकरी नसले तरी देखील जमिनी घेता येतील पण पाच वर्षाच्या आत त्यांना नगर रचनेचा जो आराखडा असेल त्या ठिकाणी जर का पर्पज अलाउड असेल त्याप्रमाणे उपयोग करावा असे किती व्यवहार झालेत त्याचे पाच वर्ष किती लोकांचे झालेत किती लोकांचे अनयुटिलाईज राहिलेत आणि नॉन युटिलायजेशन चार्ज त्यांच्याकडनं वसूल केला याच्या संदर्भातले सगळे जे काही तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी होते की नाही याचा प्रगती अहवाल आहे प्रपत्र अ अकरा क एक त्याच्यानंतर पोट हिस्सा सामिलीकरण भूसंपादन रस्ता सेटबॅक नकाशातले बदल याच्या संदर्भातली माहिती आहे प्रगती अहवाल भूमी अभिलेखचा आहे प्रपत्र अकरा ड अनुसूचित जमाती शेतकरी खातेदारांच्या जमिनीच्या बाबतीत जे पोट विभागाचे खातेफोडीचे निरनय इश्यूज आहेत त्याच्या संदर्भातला अहवाल आहे अ बारा ही हक्क प्रणाली ऑनलाईन जे ज्या पद्धतीने आता नोंदी केल्या जातात किंवा पब्लिकला डाटा एंट्री करायला जर आता नवी सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्याच्या नोंदी मंजूर होण्याची जी प्रक्रिया आहे त्यातला कालावधी त्याच्या संदर्भातला हा अहवाल आहे प्रपत्र अ तेरा आणि पूर्वी एकत्रीकरणामध्ये अनेकदा चुका झाल्या एकाची जमीन दुसऱ्याला ताबा मात्र बदलला नाही ते जर बदलत असतील तर त्यांना मुद्रांक शुल्कामध्ये माफी आणि रजिस्ट्रेशन करून त्याचा एक्सचेंज करता येऊ शकेल अशी जी योजना आहे त्याला सलोखा योजना म्हणतात त्याच्या अंमलबजावणीची माहिती प्रपत्र अ चौदामध्ये असे अनेक लोकाभिमुख घटक आहेत की जे पुढच्या तीन महिन्यामध्ये जानेवारी एक ते एप्रिल मार्च एकतीसपर्यंत आपल्याला हे करायचे आहेत आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आपल्या सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि नव्या वर्षाच्या मुहूर्तावरती हा अत्यंत सुंदर महत्वाकांक्षी असा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करणे यासाठीचं महाराजस्व अभियान सुरू होत आहे सर्वच शेतकऱ्यांनी सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे आपले प्रलंबित कामं घेऊन या अधिकाऱ्यांकडे गेलं पाहिजे अधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे जी कायदेशीर आवश्यक असणारी पूर्तता आहे ती कागदपत्रं दिली पाहिजेत आणि आपली कामं येत्या तीन महिन्यामध्ये कसे मार्गी लागतील आणि हे अभियान अधिक यशस्वी कसं होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपली कामं लवकर होतील रेकॉर्ड स्वच्छ होईल आणि आपल्या राज्याच्या विकासाला गती मिळू शकेल पुन्हा एकदा सर्वांना नव्या वर्षाच्या मी शुभेच्छा देतो हा जी आर मी आपल्यासाठी सोडतो आपण जरूर हा जी आर घ्या हा नक्की वाचा यातली प्र प्रपत्र पहा ही माहिती तपासा आता फक्त कागदावरती जी आर आला त्याची अंमलबजावणी काय झाली ते कुणालाच कळलं नाही असं होता कामा नये हळूहळू लोकांनी देखील प्रशासनाकडं सहभाग या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आपला आपला सहभाग नोंदवला पाहिजे आणि हे सगळं तपासलं देखील पाहिजे तेव्हा हे आपण सगळं पाहावं आणि आपली कामं जिथे नडली आहेत ते जरा बारकाईनं पाहावं असं जर का झालं मला असं वाटतं की असे अभियानं कागदावर न होता ते प्रत्यक्षात व्यवस्थित होतील हे सगळे प्रपत्र मी जी चर्चा करत होतो ते हे सर्व प्रपत्र आहेत हे जवळपास अडतीस पानांचा जी आर आहे अत्यंत चांगला आहे आणि आपल्या उपयोगाचा आहे आपण जरूर तो पहा हा संदर्भ म्हणून मी इथे दिलेला आहे तो आपल्यासाठी उपलब्ध आहे जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिचितांना आपल्या सहयोगींना आपल्या कुटुंबियांना आपल्या नातेवाईकांना शेअर करा शेअर करत राहा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करत राहा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांना सबस्क्राईब करायला सांगा त्यांनाही लाईक करायला सांगा आणि त्यासाठी शेजारची जी बेल आहे ती बेल प्रेस करा म्हणजे आपल्याला याचं नोटिफिकेशन मिळत राहील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद